मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात न्यूज 24 सह्याद्रीच्या टॉप 24 न्यूज। देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 22,755 रुग्ण आढळून आले, तर 24 तासात एकूण 6,010 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनमध्ये भेट घेतली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची माहिती देत त्यावर चर्चा केली। जम्मू काश्मीरच्या पुलवामात पुन्हा एकदा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली। दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोट घडवून आणला, तसेच गोळीबारही केला। या हल्ल्यात एक जवान जखमी झालाय। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढताना दिसत आहे। सामान्य नागरिकांबरोबरच कोरोना योद्ध्यांपैकी एक असलेल्या पोलिसांना देखील कोरोनाने विळखा घातल्याचे दिसत आहे। मागील 24 तासात कोरोनामुळे 4 पोलिसांचा जीव गेलाय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन एक पुस्तक वाचकांसाठी आणले आहे। आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि आत्मनिर्भर भारत असे या पुस्तकाचं नाव आहे। त्यात फडणवीस यांनी केंद्राकडून राज्य सरकारला मिळालेल्या निधीचा लेखाजोखा मांडलाय। राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरू होणार आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरू आहे। ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही मिशन बिगिंग अगेन अंतर्गत इतर उद्योग व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। काँग्रेसच्या नेत्यानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलंय। एका प्रचार सभेत बोलताना नेते कल्याण बॅनर्जी यांची बोलताना जीभ घसरली। त्यानंतर कल्याण यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करताना त्यांची काळ्या नागिनीशी तुलना केली। देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर 6 जुलैपासून सुमारे 2 आठवडे कोलकाता विमानतळावरून दिल्ली व मुंबईसह देशातील 6 शहरांसाठी प्रवासी विमान उड्डाणे होणार नसल्याचे कोलकाता विमानतळाने स्पष्ट केले। लाखो भक्तांच्या उपस्थितीत शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असतो, मात्र आज कोरोनामुळे शिर्डीतील गुरुपौर्णिमा साजरी झाली। आज शिर्डीतील मुख्य गुरुपौर्णिमेचा दिवस होता, मात्र हा उत्सव आज अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील देवगड या ठिकाणी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे तसेच पंचमुखी सिद्धेश्वर शिवलिंगाचे पूजन गुरुवार्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। अहमदनगर जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोनाची लागण झाली होती। त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आलाय। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला। परभणी तालुक्यातील श्री क्षेत्र नूरसिंह पोखर्णी येथील तरुणांनी एकत्र येऊन गावात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची चळवळ सुरू केली आहे। विविध उपक्रमांच्या माध्यमातून वृक्ष संगोपनाचा वसा या तरुणांनी घेतलाय। लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा यांच्या वतीने गेल्या 100 दिवसांपासून कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या काळात निरंतर 1 हात मदतीचा उपक्रम सुरू आहे। या उपक्रमातून रोज 1,000 गरीब गरजू लोकांना मोफत जेवण वाटप सुरू आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शनी शिंगणापूर येथील शनी दर्शन बंद असल्याने गावातील पूजा साहित्याच्या दुकानाला अस्वच्छतेने विळखा घातलाय। भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत। त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे। गडचिरोली जिल्ह्यात परराज्यातून आणि इतर जिल्ह्यातून आलेले 22 सीआरपीएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न। डोंबिवली पश्चिम मधील कोपरगाव येथील सबवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे कोपरगाव मधून डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठी मुश्किलेचा सामना करावा लागत आहे। येत्या 24 तासात मुंबई आणि उपनगरामध्ये सर्वसाधारण ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। सातारा येथील कराड कर्वे येथे बेकायदेशीर दारूच्या साठ्यावर कराड तालुका पोलिसांनी छापा टाकून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे देशी दारूचे 40 बॉक्स जप्त केले। मुंबईमध्ये परवापासून सुरू असलेल्या पावसाने आता आणखीन जोर धरलाय। आज देखील मुंबईमध्ये हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।
कोरोना व्हायरस वरील लस बनवण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे। लस तयार करण्यासाठी अनेक देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे। तर 15 ऑगस्टला भारतात कोरोनावरील लस लॉन्च करण्यात येईल असा दावा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने केला आहे। मुंबई ठाण्यासह नवी मुंबई कोकण विभागात अतिवृष्टी सुरू आहे। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बोर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। येत्या 7 जुलै रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बोर्डे पक्षात प्रवेश करणार आहेत। सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 3000च्या पुढे गेली आहे तर मृतांचा आकडा 287 वर पोहोचलाय। टॉप 24 न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।